बस ना डोक्याला आधी बाहेर काढायचं होतं तरी पट 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 बोलून. आता कोण जास्त नाही, थोडेफार आहे. अकोलावाले कोण? मला वाटतं 10-12 लोक आहेत. चलो. अमरावतीच्या कष्टकरी भावांनो, विदर्भाच्या माझ्या मायबापांनो, मला तुम्हाला सांगायचंय की सरकारचं आपल्या प्रतीचं वर्तन आपण काल सुद्धा चॅनलवर पाहिलं आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे वर्तन काल सुद्धा चॅनलवर बोलण्यात आलं की विदर्भाच्या बाबतीमध्ये थेट अपमानापर्यंत बोलल्या गेलं. ज्या जय महाराष्ट्र चॅनलवर माननीय प्रसाद काते हे अँकर होते आणि एका राजकीय पक्षाचे पुढारी किंवा प्रवक्ते ज्याला म्हणतो तिवारीजी, ते कसं बोलत होते आणि मी त्यांना सांगितलं की विदर्भाचा अपमान केल्याबद्दल माफी मागा. कष्टकऱ्यांनो, हीच परिस्थिती, तेच परिवहन मंत्री, संसदीय कामकाज मंत्री आहेत, तीच परिस्थिती आज कष्टकऱ्याच्या अपमानाची आहे. तुम्ही माझा श्वास आहात, मला माहित आहे तुम्हाला त्रास होतोय, परंतु सरकारचे मधले दात आहेत हे, दिसणारे दात नाहीत जे काल आम्ही पाहिले. विदर्भाच्या भावांनो, मला माहिती आहे की तुम्ही एकत्रितपणे लढत आहात, तुम्ही कोणाच्या सुद्धा भूलथापांना बळी पडत नाहीत आणि संविधानाचा मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे. त्यामुळं कष्टकऱ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनो, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो, अमरावतीच्या भावांनो, चंद्रपूरच्या भावांनो, गडचिरोलीच्या भावांनो, भंडाऱ्याच्या भावांनो, यवतमाळच्या भावांनो, वर्ध्याच्या भावांनो, नागपूरच्या भावांनो, मला माहिती आहे तुमच्यामध्ये शक्ती आणि ऊर्जा आहे आणि ही शक्ती आणि ऊर्जा या देशाच्या प्रगतीसाठी म्हणजेच विलीनीकरण, म्हणजेच स्वाभिमान, म्हणजेच प्रतिष्ठा. कष्टकऱ्यांनो, आता फार काळ यांना म्हणजे वाट पाहण्याची गरज नाही, यांनी ताबडतोब विलीनीकरण केलं पाहिजे. अन्यथा यांनी एवढ्या चुका केल्यात की आम्ही माननीय न्यायालयाचा अवमान केला आणि आज तारखेपर्यंत करत आहेत. त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्रपणे एक दस्तावेज कागदपत्रांचा आम्ही तयार करत आहोत आणि ते दस्तावेज गेल्याच्या नंतर मला माहिती नाही, जर न्यायालयामध्ये आम्ही तो दस्तावेज यशस्वी झाला तर विलीनीकरण तर होईल, हे तर संविधानाच्या शक्तीच्या आधारे मी सांगत आहे, परंतु ह्या चुकांसाठी 6 महिन्याची जेल सुद्धा व्यवस्थेतल्या लोकांना भोगावं लागेल, हा सुद्धा आत्मविश्वास आहे. अमरावतीच्या भावांनो, असंच एकजूट राहा, नक्की एकीनं राहिल्याच्या नंतर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. बेकी होऊ देऊ नका, लोक तुम्हाला जातीवर तोडण्याचा प्रयत्न करतील, राजकीय पक्षावर तोडण्याचा प्रयत्न करतील, पण सब कुछ नो मना, सिर्फ एक ही है और विलीनीकरण एक ही मांग है. असो कष्टकऱ्यांनो, पुन्हा आपण बोलत राहू, हा संवाद चालूच राहील. वंदे मातरम, जय हिंद, जय भीम, एक मराठा लाख मराठा. धन्यवाद. बोला.